पश्चिम भागात सलग 4 ते 5 वर्ष पावसाअभावी पेरणीच न झाल्याने अथवा दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, परंतु या वर्षी परतीच्या पावसाने चांगलेच तोरले होते. दरम्यान बारामती तालुक्यात खरीपापेक्षा रब्बी शाश्वत असल्याने खरीप हंगामात ज्यादा शेतकरी पेरणी करीत नाही. मात्र यंदा पावसाने साथ दिल्याने काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेतली आहेत. तर वातावरणानेही साथ दिल्याने पीक चांगले होते, मात्र त्याचवेळी अतिवृष्टीमुळे हे पीक वाहून गेले. तरी हार न मानता त्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. दमदार पाण्यामुळे यंदा दमदार उत्पन्न निघेल अशी आशा होती, मात्र वातावरणाने दगा दिला आणि रब्बी हंगामावर आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे खरीप अतिवृष्टीने तर रब्बी हंगाम आळीने खाल्ल्याची प्रतिक्रिया बळीराजाने दिली आहे. यंदा दमदार पावसाने विहिरी, तलाव, ओढे, नाले अद्यापही तुडुंब भरले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी केली आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना बसत आहे. गव्हाच्या पिकावर आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालाय. अगोदरच असलेल्या ज्वारीवर पडलेली आळी आता गव्हावर पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. गव्हाबरोबर तूर, हरभरा पिकांवर सुद्धा आळीचा प्रादुर्भाव झाल्याने कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बोंड आळी, लष्करी आळी या सर्व रोगराईमुळे सर्व पिकांना फटका बसलाय. पिकांवर लागवडीपासून शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो, त्यामध्ये मजुरांकडून होणारी बेजारी यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमर न्यूज, बारामती.